नमस्कार रसिक, मी नंदेश विठ्ठलुमप. लोकमहाभारत अर्थात जांभूळ आख्यान आणि लोकशाहीर विठ्ठलुमप यांचं एक अतूट नातं आहे आणि या नात्याचे आता 25 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि याच निमित्ताने आम्ही आपल्यासाठी एक विशेष कार्यक्रम घेऊन आलो आहोत, ज्याचं नाव आहे लोकरंगनायक. हे थिएटर आणि बाबा यांचं फार जिव्हाळ्याचं नातं होतं. जेव्हा रंगभूमीवर यायचे, या थिएटरवर यायचे, तेव्हा एक नवी ऊर्जा त्यांच्यात संचारायची. मग ते वय काही असो, मग थकलेले असो, आजारी असो, या थिएटरने त्यांना एक नवी ऊर्जा दिली. एवढंच नाही तर बाबाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक होता. तो कधी जीवनात हारला नाही, कधी त्याने हार मानली नाही, कधी दुःख व्यक्त केलं नाही. तो गात राहिला आणि सकारात्मक गात राहिला. देव गजानन रे वंदितो देव गजानन रे वंदितो देव गजानन रे. अक्षरशः अंगावर शहारे आणणारा हा पहाडी आवाज लोककलेची आराधना करत अखेरपर्यंत रसिक मनावर राज्य करणारा हा सुरांचा कलेचा बादशाह. कुठे जाव तर पांडवाच्या भेटीला जाव. क्या नहीं होता जहां में करने वाला चाहिए, करनियों से झोली अपनी भरने वाला चाहिए. लोकशाहीर विठ्ठल उंबप यांच्या आयुष्याचा जीवनपटच जणू उलगडून दाखवणाऱ्या या पंक्ती खुद्द विठ्ठल उंबप यांनाच फार आवडत असत. वडील गंगाराम उमप यांनी नागपुरातून बिराड हलवलं ते अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेरमध्ये आणि तिथून ते थेट येऊन पोहोचले मुंबापुरीत. वडिलांनी कुर्ल्यातल्या रेल्वे कारखान्यात फिटर म्हणून नोकरी धरली आणि दादर नायगाव मधल्या चाळीत संसार थाटला. प्रसंगी नायगावातल्या नामचीन गुंडांना आपल्या पैलवानकीचा हिसका दाखवणाऱ्या वडिलांचा विठ्ठल उमपांना सार्थ अभिमान. मात्र दारूच्या व्यसनापायी आईच्या आजारपणाची झालेली हळसाण नेहमी पोचत होती. आईचं हे दुःख पाहून आयुष्यात दारूला स्पर्श करणार नाही असा ठाम निश्चय उमपाने केला होता आणि तो अखेरपर्यंत शब्द पाळला देखील. विठ्ठल उमप यांच्या लग्नाचीही जरा गंमत आहे. मुंबईत एका कार्यक्रमात एका नाट्यवेड्यात तरुणीला यांचं गाणं भावलं, ओळख वाढली आणि पळून जाऊन नाही तर कोर्टात जाऊन लग्नगाठ बांधली. मी नाटकातूनच आले आणि नाटकातूनच आमची ओळख झाली दोघांची. आणि मी नाटक करता करता आम्ही दोघं जण एकत्र आलो आणि मग त्यांनी मला विचारलं आणि मग मी त्यांच्याबरोबर आयुष्य काढलं. बस परिस्थिती बेताचीच, मात्र अंगात जिद्द कायम होती. विठ्ठल उमप या अवलियाबरोबरच्या संसारातल्या आठवणी सांगताना आजही त्यांच्या पत्नी त्या तितक्याच रमून जातात. मग ती लता दिदीनी खळखळून हसून दिलेली दाद असो की गायक मन्नाडेनी गाणं ऐकून मारलेली मिठी असो. लता दिदी कधी कोणाला जवळ हसली नाही, पण त्या गाण्याला इतकी हसत होती की ते त्यांना इतकं मनापासून आवडलं. आणि मग त्यांना येऊन भेटल्या आणि म्हणाल्या फार छान गायलात. आणि मग त्या गेल्या आणि नंतर हे जांभूळ आख्यान जेव्हा सुरू झालं आणि त्या जांभूळ आख्यानातली जी त्यांची ती भूमिका होती, त्या भूमिकेला सगळे अगदी भरभरून प्रेम देत होते. नवनवतीची पाहून कळा अगे येस नव. हे थिएटर आणि बाबा यांचं एक जिव्हाळ्याचं नातं होतं. या थिएटर या रंगभूमीवर जेव्हा ते यायचे तेव्हा एक नवी संजीवनी, एक नवी ऊर्जा त्यांच्यात यायची. मग तो आजारी असो वा थकलेला असो वा काही असो, या थिएटरने नवी ऊर्जा त्याला नेहमीच दिलेली आहे. आणि बाबाचा दृष्टिकोन म्हणजे जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फार सकारात्मक होता. तो कधी हारला नाही, त्यानं जीवनाकडे सकारात्मक कसं बघायचं हे आम्हालाही शिकलं.
रंगमंचावर भारदस्त पहाडी आवाजाचा गजर करणारा हा सुरांचा राजा घरी कौटुंबिक गोतावळ्यात कसा होता याची आठवण सांगतायत खुद्द त्यांच्या पत्नी वत्सला उमा. घरी थोडी जरा कडक होते पण प्रेमळ होते. त्यांच्यासारखं प्रेमळ जगात म्हणजे मी कोणी पाहिले नाही. राग होता पण तेवढ्या पुरता. आणि त्या रागाने आम्हाला सगळ्यांना ते व्यवस्थित करून गेलेत ना. त्यांच्या रागानेच आज आम्ही इथपर्यंत पोचलो. माझी मुले इथपर्यंत पोचली. त्यांचा जर राग नसता तर ते मुलं पण माझी शिकली नसती. लोकरंग नायकाची कथा अशीच सुरू राहणार आहे. मात्र आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका. तुम्ही पाहताय झी 24 तास. देव गजानन रे. रसिको तुम्हाला सांगू का, जांभूळ अख्यान म्हणजे आमचं एक कुटुंब. आणि या कुटुंबाचा जिव्हाळा बाबाने शेवटच्या श्वासापर्यंत जपला. आणि तो जिव्हाळा आम्ही टिकवण्याचा प्रयत्न करतो आहोत. जांभूळ आख्यान हे दुसरं घरच बनलं होतं. म्हणूनच सहकलाकारांची नातं होतं ते अगदी जिव्हाळ्याचं आणि तितकंच आपुलकीचं. शाहिरांची आठवण काढली की कलाकारांचे डोळे आजही पाणावतात. नंदेश पहिला ज्यावेळी विचारलं त्याने नवीन कलाकारांना घेतलं असतं. पण त्याने हट्टाने आम्हाला जुन्या लोकांना बोलावलं. त्यामुळे करणार म्हटलं हो. आणि ज्यावेळी सुरुवात झालं पहिला प्रयोग झाला डोळे बंद पहिला आलाप द्यायचा देव गजानन रे असं वाटायचं की दादाच गात आहेत. दादाच उभे प्रत्यक्षात. आणि प्रत्येक प्रयोगाला तो अनुभव येतो आम्हाला. प्रत्येक प्रयोगाला नंदेशकडे माफीसुद्धा मागतो जर चुकलं असेल. कारण की मी दादांना माफी मागतो आहे. कारण ते दादा असतात तिकडे. नंदेश म्हणून नाही एवढं त्यांचं माझं असं नातं होतं. पुढे मला काय सांगावं मला सुचत नाही. शहरांसोबतची प्रत्येक कलाकाराची आठवण वेगळी आहे. कलाकारांच्या पाठीशी ते वेळोवेळी कसं ठामपणे उभे राहायचे ते ऐकलं की कोणीही भारावून जाईल. दोन का तीन दिवसावर प्रयोग आला होता. दामोदरला त्याच्या तालमी चालल्या होत्या. आणि मी दामोदरला एका कट्ट्यावर बसलो होतो. आणि नाटकातला सहदेवाची भूमिका करणारा नट आयत्या वेळेला नाही म्हणाला. आणि अजित भगत रिहर्सल रूममधून बाहेर पडले. मला बघितलं मला डायरेक्ट म्हणाले प्रदीप नाटक करणार आहेस का. त्यांच्या स्वभावाने एक शिवी हसडून डायरेक्ट म्हणाले की नाटक करणार आहेस का. म्हटलं हो करणार. तुला पैसे नाही मिळणार. म्हटलं चालेल. मी तेव्हा काही विचारलं नाही कुठलं नाटक आहे काय काय नाही. पण जेव्हा मी त्या रिहर्सल रूममध्ये गेलो त्यावेळेला मला असं वाटलं की माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा योग्य निर्णय होता. त्यांचा अट्टा असायचा की कुठलाही लोककला प्रकार मग तो गोंधळी असोत वाघ्या मुरळी असोत धनगर असोत जोगतीण असोत पोतराज असोत तो त्याच ताकदीने करायचा. आणि समोरच्या प्रेक्षकांना विठ्ठल उमप कुठेच दिसायचा नाही तर तो लोककलाकार त्यातमध्ये दिसायचा. ही त्यांची खरी त्यांच्या कलेची मला वाटतं रसिकांनी दिलेली दाद आहे. विठ्ठल उमप हे व्यक्तिमत्व म्हणजे जणू उत्साहाचा खळाळता झराच. जिथे जात तिथे समोरच्याला आपलंसे करण्याची त्यांची हातोटी प्रत्येकाला भावणारी होती. म्हणूनच अण्णाभाऊ साठे निळू फुले यांच्यापासून ते विंदा करंदीकर शांता शेळके मंगेश पाडगावकर वसंत बापट श्रीनिवास खळे यशवंत देव डॉक्टर जब्बार पटेल अजित भगत अच्युत ठाकूर अशा हरहुन्नरी मित्रांमध्ये त्यांनी एक जिव्हाळ्याचं नातं जपलं होतं. विठ्ठल उमप आणि जांभूळ आख्यान हे जसं एक अजोड नातं तसंच उमप यांनी काही सिनेमांमधून गायनासोबतच आपल्या अभिनयाचीही झलक दाखवली होती. नव्या पिढीशी जुळवून घेतानाही त्यांचा उत्साह एवढा दांडगा असायचा की आजच्या जमान्यातल्या रियालिटी शो मध्येही त्यांचा हा उत्साह दिसून यायचा. पुन्हा एकदा छोट्याशा ब्रेकची वेळ झाली आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका. आपण पाहतात झी 24 तास. देव गजानन रे.
रसिक हो, जांभूळ अख्ख्यांची खासियत म्हणजे त्याचं संगीत. ते आजही कानात रुंजी घालतं आणि आपल्याला ताल धरायला लावतं. जांभूळ अख्ख्यान गाजलं ते आणखीन एका कारणानं, ते म्हणजे यातला लोककलेचा बाज राखणाऱ्या संगीताविष्कारानं. दिग्दर्शक अजित भगत आणि संगीतकार अच्युत ठाकूर आणि विठ्ठल उमप या त्रिकुटानं या जांभूळ आख्यानावर मोहर उमटवली. एका झाडाला एक पळ बहुत निर्मळ देठी गाभुळलं कर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकुळलं. ह्या शीर्षक गीताची पण एक नाटकातली कहाणी आहे की हा 8 दिवस झाले प्रयोगाला म्हणजे होते आणि ह्या शीर्षक गीताची नेमकी चाल लागत नव्हती. आमचा एक संबळ वाजवणारा होता, त्याला मी त्याच्याकडून मला ऐकायचं होतं. ते मला म्हणाले होते की मी लोकगीतं गातो किंवा गोंधळ स्वतः घालतो वगैरे. तर म्हटलं या उगले, मी बोलवल्यावर गडी आले, अगदी संबळ सुरू केलं आणि मला त्यांनी हे मला म्हटलं गाणं ऐकवा तुमच्यातलं कुठलं ते. त्यांनी हे गाणं ऐकवलं, अहंगार डोंगराची हवान आईला सोसनागार, अहोगार डोंगराची हवान आईला सोसनागार, अनकर्णाला पाहून द्रौपदीच मन पाकळलं. विठ्ठल उमप यांचं स्मरण वारंवार होतं, त्याचं कारण असं की इतका बहुआयामी कलावंत आताच्या ना रंगभूमीवर आहे ना लोकरंगभूमीवर आहे. तपश्चर्याही महत्त्वाची असते किंवा प्रसिद्धीने हुरळून न जाता एक तपश्चर्या करणं आणि कलेच्या क्षेत्रामध्ये आपापली एक साधना कायम ठेवणं हे विठ्ठल उमप यांनी केलं. मी पुण्यापासून काळेंपासून सगळ्यांना ऐकत ऐकत आलो पण मला पहाडी आवाज हवा होता, तो सापडत नव्हता. आणि एक दिवस खंडोबाच्या लगीनचा एक प्रवास प्रयोग होता INDचा आणि मला तिथे विठ्ठल उमप साहेब भेटले दिसले आणि त्यांचा आवाज ऐकल्यानंतर मी म्हटलं की ही माझी द्रौपदी. आणि मी ठरवलं की ह्या माणसाला घ्यायचं आणि माझी तेव्हाच व्हिजन बदलत गेलं. माझ्या डोक्यातले आधीचे व्हिजन किल झाले, मेले, बंद झाले ते. आणि मी ठरवलं की नाही, जर एवढी उंच माझी द्रौपदी असेल आणि या स्त्रीकडे ताठ मानेने बघणारे सगळे लोक असले पाहिजेत आणि म्हणून मी मग त्यांच्याहून कमी हाईटचे सगळे पांडव घेतले. '1983 साली जेव्हा बाबा कॉर्क आयर्लंड या ठिकाणी गेला होता तेव्हा 25 राष्ट्रात त्याला पहिलं पारितोषिक मिळालं होतं आपल्या भारताला. आणि त्याचा आनंद म्हणजे गगनात मावत नव्हता, तो त्या गोष्टी त्या आठवणी आम्हाला नेहमी सांगायचा. विठ्ठल उमप या आवाजाची जादू देशातच नाही तर परदेशातही आपला ठसा उमटवून गेलीय. कॉर्क आयलंड मधल्या जागतिक सांगीतिक स्पर्धेत जगभरातील ख्यातनाम गायक असताना शाहीर विठ्ठल उमप आणि त्यांच्या सोबतच्या 6 सहकाऱ्यांनी अस्सल मराठमोळ्या लोकगीताचा असा काही दमदार परफॉर्मन्स सादर केला की परदेशी भूमीवर टाळ्यांच्या गजरात विठ्ठल उमप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा विजेतेपद देऊन गौरव करण्यात आला. बाबा जेव्हा रंगमंचावर असायचा तेव्हा तो राजा असायचा. त्याच्या नाचण्यात त्याच्या गाण्यात तो तल्लीन व्हायचा, तो रंगून जायचा आणि आम्ही प्रेक्षक आम्ही मंडळीही तल्लीन व्हायचो. त्याचं प्रतिबिंब आजही आम्हाला दिसत आहे आणि तेव्हाही जाणवायचं. विठ्ठल उमप याने गाजवलेलं जांभूळ आख्यान कलेचा वारसा जपत आता त्यांचा मुलगा नंदेश पुढे चालवतो. शाहिरांच्या मुलांनी सुरू केलेल्या जांभूळ आख्यानलाही आता रसिकांच्या पसंतीची पावती मिळते म्हणूनच प्रयोगाचा 100वा टप्पाही पूर्ण होतोय. नंदेश हा वडिलांसारखाच मेहनती आहे हे मला तेव्हा कळलं. माहीत छोटे छोटे बारकावे स्त्रियांचे त्याला समजवत गेलो, उलगडत गेलो
आणि मग तो ते मनाने तनाने एकरूप होऊन आपल्या शरीराला तसं वळण द्यायचा प्रयत्न करत करत तो साकारत गेला. आणि जेव्हा त्याची पूर्ण द्रौपदी मला सापडायला लागली त्याचवेळेस मी ठरवलं की नाही आता ह्याला उभं करायला हरकत नाही. आणि मग नंदेश मंचावरती उभा राहिला. आता इतका आनंद होत आहे की माझे जर मिस्टर असते ना तर त्या मुलांचं माझ्या किती कौतुक केलं असतं आणि किती काय केलं असतं हे मी आता सांगू शकत नाही. पण त्या माणसानी आज या मुलांना माझ्या या टोकावर आणून ठेवलं आणि आज ती माझी मुलं पुढे गेलीत आणि 100वा प्रयोग करून त्याने आज आपलं आयुष्य उज्ज्वल केलं ह्याबद्दल मला खूप खूप आनंद झालाय. लोककलेचा वारसा जपणाऱ्या या कलावंतांना आणि त्यांच्या कलेप्रती असणाऱ्या श्रद्धेला रसिकांनी नेहमीच खुल्या दिलानं दाद दिली आहे. तर ह्या एवढ्या लोकांमध्ये जर मला मरण आलं ना तर मी स्वतःला भाग्यवान समजेन. एवढं बोलले आणि गेले थोड्या वेळाने मुलं सगळे सामान वगैरे लावतात आणि त्या लोकांचा तो हा बघून शाणी एवढे खुश झाले आणि भगवंताच्या पाया पडले, बुद्धाच्या पाया पडले, बाबांच्या पाया पडले आणि भिक्षुकांच्या पाया पडायला गेले आणि भिक्षुकांना असे वाकले नाही तर एकदम खाली पडले चक्कर येऊन. आणि मग काय त्यांचं जे शेवटचं वाक्य होतं ते त्यांनी पूर्ण केलं आणि तिथं आपला प्राण सोडला. म्हणूनच अशा सच्च्या कलावंताची ही निष्ठा पाहून कोणत्याही रसिकाचं मन हे पाकुळणारच. आणि त्याच रसिकतेलाही झी 24 तासचा हा सलाम. या विशेष कार्यक्रमात आज आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहतात झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. देव गजानन रे मंदी तो देव झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.